हे पितरानो तुम्हारा नमस्कार करतो। ओम श्री गणेश देवताय नमः। ओम श्री कुल देवताय नमः। ओम श्री गुरुदेवताय नमः। ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे। माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आपल्या सनातनी हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास प्रदोष व्रतासंबंधी महत्वाची शास्त्रोक्त अशी सहज सोपी सर्व सामान्य भक्तांना करता येण्यासारखी जे प्रदोष व्रत आहे ते मी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तेव्हा आपणा सर्वांना माझी विनंती आहे, नम्र विनंती, की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा। मित्रांनो, भगवान शिवाची सेवा ही अनेक प्रकारे केल्या जाते आणि भगवान शिव हे भक्ताला लवकर प्रसन्न होणारे आहेत, म्हणून आपण त्यांना भोळे भोलेनाथ म्हणतो। पण ती आपल्या मनातील भाव जे आहे हे भगवान शिव ओळखतात। भलेही आपली काही पात्रता नसेल, पण समर्पण भावना जर आपली असेल आणि एकाच देवतेला आपण भजत असू तर नक्कीच आपल्याला महादेव प्रसन्न होतात, महादेव आपल्या आयुष्यामध्ये भरभराट करते। मित्रांनो, तर अशाच एका ज्या कारण प्रत्येक भक्ताला काही ना काही अपेक्षा असतेच, तसे हे काम्य व्रत आहे। मित्रांनो, व्रत हे सगळीच काम्य व्रत असते, काहीतरी आपण मागत असतो आणि मग त्यांची पूजा अर्चा संबंधित देवतेची करतो आणि त्यांना प्रसन्न करून घेतो किंवा त्यांच्याकडून ते वरदान आपण प्राप्त करतो। मित्रांनो, ते सुख ऐहिक सुख भौतिक सुख आपण प्राप्त करतो। मित्रांनो, प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो, जर नाही झाले तरी आपण ते पुढे 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 करतच राहतो आणि प्राप्त करण्याची प्रबळ इच्छा आपली वाढत जाते। मित्रांनो, अशा प्रकारे हे प्रदोष व्रत जे आहे व्रतांमध्ये, तसेच शिवरात्री महाशिवरात्रीचे व्रत देखील आहे। मित्रांनो, तर असे काही शीघ्र फलदायी आणि सहज सोपे करण्यासारखे हे व्रत आहेत। मित्रांनो, आज आपण प्रदोष व्रतासंबंधी माहिती पाहूया। मित्रांनो मित्रांनो, उद्या बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी वैशाख शुक्ल त्रयोदशी शके 1945 शोभन नाम संवत्सर मध्ये परायण वसंत ऋतूमध्ये हा उद्याचा प्रदोष जो आहे काळ जो आहे तो प्रदोष व्रताचा काळ आहे। मित्रांनो, उद्या बुधवारी आपण नित्याप्रमाणे उठायचे आहे। मित्रांनो, मी असे म्हणत नाही मित्रांनो की आपण ब्रह्मोदयी उठा किंवा सूर्योदय उठा, तर आपल्याला जे आपल्या ज्या सवयी असतील त्या सवयीनुसार आपण, मी किती सांगितलं तरी आपण त्या सवयीनुसार उठणार आहात। आणि म्हणून मला असे सांगावसे वाटते की आपण आपल्या पद्धतीने उठा, पण देवपूजा ही कुटुंब प्रमुखानेच करावी असे असं जे विधान आहे आपल्या हिंदू धर्मात। तर आपण आपल्या वेळेवर उठा, शुचिर्भ शौचालय आठवून शुचिर्भूत व्हा मित्रांनो, आणि आपली नित्य देवपूजा आठवा। त्याआधी जर आपण अर्ध्य देत असाल पितरांना, म्हणा सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदय गायत्री मंत्राने सूर्याला देत असाल तर अवश्य द्या मित्रांनो, आणि नंतर मग आपली नित्य जी देवपूजा आहे ती आपण आटोपायची आहे। मित्रांनो, आता या मला असे सांगावेसे वाटते की या व्रत पूजेमध्ये आपल्याला भगवान शिवाची कशी सेवा करायची, कसा हा विधी पूजा विधी आपण करायचा तेही लक्षात घ्या। मित्रांनो, आपल्याला देवघरात भगवान शिवाची पूजा करायची नाही, कारण त्यांचं जे स्वरूप आहे या स्वरूपाची आपण पूजा करत नाही। त्यांनी सुद्धा सांगितलं की माझ्या स्वरूपाची पूजा न करता आपण माझ्या शिवलिंगाची आत्मलिंगाची पूजा करा, आणि ते शिवलिंग आपण देवघरात ठेवत नाही, ते असते मंदिरात। तर मंदिरात आपल्याला ही पूजा संपन्न करायची आहे, तेव्हा
कोणत्याही प्रकारची पूजा आपल्याला सकाळीच्या देवपूजेत न करता ती आपल्याला सायंकाळी प्रदोष काळामध्ये शिवमंदिरात जाऊन करायची आहे. ती कशी करायची याच्या मी पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे मित्रांनो. पण आपल्याला नित्य देवपूजा सकाळी आटोपल्यापासून म्हणजे सूर्योदयापासून ते आपली पूजा संपन्न होईपर्यंत आपल्याला पूर्णपणे उपवास करायचा आहे मित्रांनो. उपवास कसा कराल? हा उपवास आपला दुग्धाहार किंवा फलाहार असणार आहे, किंवा नुसतेच लिक्विड घेऊनही आपण हा उपवास करू शकता. जसे दूध आहे, चहा आहे, कॉफी आहे, ज्यूस आहे, अनेक प्रकारचे फळांचा ज्यूस आहे. असं लिक्विड जरी आपण घेतलं तरी आपलं पाचन तंत्र आपलं सुधारेल एका दिवसाच्या या उपवासाने, आणि आपल्याला शक्ती ताकद पण निर्माण होईल मित्र. असे नाही की आपल्याला चक्कर वगैरे येईल आणि काही जेवण केलं नाही तर असं काही होणार नाही मित्र. कारण आपण पौष्टिक असं सत्व जे आहे, सात्विक जे आहे ते आपण घेत आहात. दूध व दुधाचे पदार्थ हे आपल्याला पूर्ण अन्न म्हणून असतं मित्रांनो, ते आपण घेत आहात. भले त्याचे क्वांटिटी कमी असेल किंवा अन्नापेक्षा जड नसणार, पचनाला जड नसणार, हलका असणार आहे, तर अशा प्रकारे आपण उपवास करायचा आहे आणि दिवसभर तिखट आणि मीठ खायचं नाही आहे. जोपर्यंत आपली पूजा मंदिरातली संपन्न होत नाही, घरी येऊन आपण ज्या वेळेला उपवास सोडत नाही तोपर्यंत मित्रांनो हे लक्षात घ्या. बाकी दिवसभरामध्ये आपण मित्रांनो भगवान शिवाचा मंत्र जप करू शकता, शिवलिलामृत वाचू शकता, शिवपुराण वाचू शकता, शिवस्तोत्र वाचू शकता, शिवस्तुती वाचू शकता, शिवनामावली घेऊ शकता, अष्टोत्तर नामावली. असे शिवाचे जे जे काही धार्मिक साहित्य आपल्याला सापडेल ते दिवसभरामध्ये आपण पठन करू शकता मित्रांनो. आणि मग ज्या वेळेला सायंकाळ होईल त्यावेळेला आपल्याला या मंदिरात जाऊन ती सेवा करायची. कशी करायची पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. आता हे बुध प्रदोष व्रत जे आहे, तसेच प्रत्येक वार जे आहे बुध आहे, गुरु आहे, शुक्र आहे, शनी आहे, शनी प्रदोष, रवि प्रदोष, सोम प्रदोष, मंगळ प्रदोष, जीवाला ओम प्रदोष म्हणतो, आणि हा बुध प्रदोष आहे. तर ह्या प्रदोष व्रताच्या वेगवेगळ्या थोड्याफार कथा सांगितलेल्या आहेत, सत्य कथा सांगितलेल्या आहेत. असे नाही की काहीतरी आपल्याला कथा म्हणून हे ऐकवतात, असा नाही मित्रांनो. सत्य कथा आहेत त्यापासून आपल्याला त्या कथेवर किंवा पात्रावर आपल्याला जास्त हे करून फोकस न करता आपल्याला त्यातील स्थार घ्यायचे, व्रत कथाचे स्थार घ्यायचे, आणि ते स्थार आपण आपल्या जीवनामध्ये उतरायचे मित्रांनो, जेणेकरून आपली भगवान शिवावरील श्रद्धा जी आहे ती पूर्णपणे दृढ आणि निष्ठ होईल मित्रांनो, एकनिष्ठ होईल अशा पद्धतीने मित्रांनो. मित्रांनो या बुध प्रदोषाची व्रत कथा अशी आहे ती आपणास मी आता सांगत आहे मित्रांनो. नवीनच एक विवाहित जोडपे होते, नवीन त्यांचं लग्न झालं होतं, आणि ज्या वेळेला आपण नववधूचं ला परत सासरी आल्यानंतर लग्न झाल्यानंतर जी ज्या वेळेस ती सासरी येते आणि 2-3 दिवसानंतर आपण परत तिला पाठवत असतो कुठे, तिच्या माहेरी आई वडिलांकडे, आणि मग कोणीतरी जाऊन तिला घेऊन येत असतं. तर अशा प्रकारे ही कथा आहे मित्रांनो की नवविवाहित जोडपे आहे आणि घरी कोणी नसल्यामुळे नवरा मुलगास ज्या वेळेला ही मुलगी जाते कन्या तिच्या आई वडिलांकडे माहेरी, मग 2-3 दिवसानंतर परत हा मुलगा जो आहे नवरा मुलगा वर तो तिला आणायला घ्यायला जातो आपल्या सासूरवाडीला. तर सासूरवाडीला गेल्यानंतर ह्या मुलाचे पूर्णपणे चांगल्या रीतीने पद्धतीने स्वागत होते, कारण नवीनच लग्न झालेलं असतं, सर्व पाहुणे वगैरे सगळे राहुरे असतात, आणि हे स्वागत वगैरे त्यांचं करून त्याला अन्न वस्त्र वगैरे समर्पण करून सगळ्याच ठिकाणी त्याला मान सन्मान देऊन त्याची ओळख हे केल्या जाते मित्रांनो, जावायला मानपान दिला जातो. आणि नेमका तो जायला निघतो त्या दिवशी बुधवार असतो मित्रांनो.
आता ह्या मुलाला एवढं काही माहीत नसतं की बुधवार म्हणजे बुधवारी सासर माहेर आवून मुलगी सासरी येत नाही, असा एक धार्मिक नियम आहे मित्रांनो, की बुधवारी पाठवत नसतात. तर मुलगा ज्या वेळेला परवानगी घेऊ लागला आपल्या सासू सासऱ्यांची की मी निघतो आता मुलीला घेऊन, मला जाऊ द्या, तर त्यांनी समजावून सांगितलं की आज बुधवार आहे, बुधवारी आम्ही पाठवत नाही, तुम्ही उद्या जा किंवा परवा जा. नाही म्हणे, मला आजच जायचं आहे. तर अशा प्रकारे हट्टाने पेटलेला हा मुलगा शेवटी आपल्या पत्नीला घेऊन तिथून निघाला बुधवारी. त्याने बैलगाडी म्हणजे खेड्यातलं ही कसं शहरातली ही गोष्ट नाही आहे मित्रांनो, सत्य कथा आहे, ही ग्रामीण भागातली आहे. तर हे आणि शेतकरी साधारण हे वर्ग आहे, वर्गातली आहे. तर आपली बैलगाडी मध्ये ती बसून निघाले मित्र बुधवारच्या दिवशी. आणि ज्या वेळेला काही अंतर त्यांनी गाठलं कापलं, त्यानंतर मुलीला तहान लागले. तहान लागल्यानंतर मग तिने सांगितलं की पतिदेव पतिराज, मला तहान लागलेली आहे, कृपया आपण तिथे शेत आहे त्या शेतीमध्ये विहीर आहे किंवा नळ आहे, नळाची व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे, तिथून जाऊन आपण पाणी घेऊन या, मी इथेच थांबते गाडीमध्येच. तर हा मुलगा गेला पाणी आणण्यासाठी. आणि झाले काय मित्रांनो, की ज्या वेळेला तो पाणी घेऊन आपल्या भांड्यामध्ये पाणी घेऊन ज्या वेळेला तो चरवीमध्ये पाणी घेऊन परत येत होता, त्यावेळेला त्याचेच प्रतिरूप त्याच्या पत्नीजवळ त्याला दिसत होते. आणि तो जो प्रतिरूप होता, तो जो मुलगा होतो, तो तिला पाणी पाजत होता. सारखीच जे पाण्याचे भांडे होते तेच भांडे त्याच्याजवळही होते, आणि दिसायलाही तो सारखाच होता. आणि हसत खेळत दोघेही पाणी पित होते मित्रांनो, पाणी पिण्याची मजा घेत होते, तहान भागवत होते मित्रांनो, गप्पा मारत मारत. तर मग या मुलाला हे चित्र पाहताना खूप राग आला की हे काय, आणि हा कोण आहे, मी कोण आहे, हा माझ्यासारखा कसा दिसतो. तर अनेक मग थोडासा ह्या बोलाबोली झाल्यानंतर काही लोक तिथे जमा झाले, आणि त्यांनाही खरोखर प्रश्न पडला की हे दोन जसे आवळे जावळे जसे भाऊ असतात तसे तर नाही ना. तर तेव्हा त्यांनी त्या मुलांनी सांगितले, नाही माझा कोणीही भाऊ नाही, काही नाही, हा कोणीतरी आहे. मग त्या वेळेला त्याच्या लक्षात आले की मला जे सासरच्या लोकांनी सांग, हा म्हणजे त्याला थोडासा पश्चाताप झाला की माझ्या सासरच्या लोकांनी सांगितलं होतं की आज बुधवार आहे, बुधवारी आम्ही पाठवत नाही, काहीतरी अडचण येऊ शकते, संकट येऊ शकते. तर अशा प्रकारे संकट त्याच्यावर आले होते मित्रांनो. आणि त्याने मग काय केले, भगवान शिवाला, कारण तो शिवाचे उपासक होते, मुलगी आणि मुलगा दोघेही वधूवर, त्यांनी भगवान शिवाची क्षमा मागितली की हे भगवंता महादेवा मला माफ करा, की माझ्या वरिष्ठांचे, माता पित्यांचे, माझ्या पत्नीच्या माता पित्यांचे, सासरच्या लोकांचे मी ऐकले नाही, आणि मी माझ्या पत्नीला, धर्म पत्नीला घेऊन माझ्या घराकडे निघालो, ही माझी फार मोठी चूक झाली, तेव्हा आपण हे काही रूप धारण केलं असेल तर कृपया करून आपण मला क्षमा करावी प्रकट होऊन, आणि मला आशीर्वाद द्यावा, मला क्षमा करावी, मला पश्चाताप झालेल, मला समजलेलं आहे की हे धार्मिक कारण आहे, हे असंच परंपरा चुकीची नाही आहे मित्र. तर त्या क्षणी त्याचे जे प्रतिरूप होते ते क्षणार्थ त्याच क्षणी ते अंतर्धान पावले मित्रांनो. आणि जो मूळ जो मुलगा होता तो आणि त्याची धर्मपत्नी हे दोघेही मग आनंदी झाले, दोघांनाही आनंद झाला, तिलाही खरं वाटले की माझ्याजवळ जो होता तो भगवान शिवाचाच, भगवान शिवच स्वतः होते, की माझ्या पतीचं रूप घेऊन ते मला माझ्याजवळ होते, मला पाणी पाजत होते. कशासाठी, तर ही सत्य काय आहे ते कळण्यासाठी माझ्या पती राजाला.
तेव्हा दोघांनी मिळून मग हे तेव्हापासून बुध प्रदोष व्रत जे आहे की हे बुध प्रदोष व्रत करण्याचे भगवंताला त्यांनी आश्वासन दिले की मी आजपासून या बुध प्रदोष व्रताचे आचरण विधिविधानानुसार नियमानुसार करणार आहे. तेव्हा आपण मला आपल्या मोठ्या मनाने क्षमा करावं महादेवा. तर अशा प्रकारे ही कथ्य सत्य कथा आहे मित्रांनो, धार्मिक सत्यकथा. आणि भगवंताने खरोखरच त्यांना त्यांचं जे जीवन आहे समृद्ध सुखी शांतमय भरभराटीचं करून टाकलं मित्रांनो, प्रदोष व्रत. कारण प्रदोष व्रतामध्ये या बुधवार व्रताचं जे काही उद्देश आहे तो आहे मनोकामना. म्हणजे बुधवारचं बुध प्रदोष व्रत केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते मित्रांनो. तेव्हा लक्षात घ्या मित्रांनो, कुठल्याही चालीरीती जे असतात ह्या लगेच ताबडतोब बंद न करता त्याच्यावर आपण नवीन पिढीनी मनन चिंतन करायला हवं. आणि ते त्यात जर आपल्याला नंतर काही असं वाटलं की नाही हे काहीतरी वेगळंच काहीतरी आहे तर मग आपण त्यावर हे करावं, अन्यथा लगेच ताबडतोब निर्णय घेऊ नये आणि कुठलीही परंपरा चुकीची आहे म्हणून ती बंद करू नये. कारण धर्माच्या बाजूने जे काही परंपरा असतात त्या धर्मानेच निर्माण केलेले असतात आणि त्याचं पालन करण्याचं कर्तव्य हे आपलं असतं, मानवाचं असतं, भक्तांचं असतं मित्रांनो. हा सार या कथेतून आपण घ्यायचा आहे मित्रांनो. आणि बुधवार व्रत प्रदोष व्रत आपल्याला करायचं आहे, प्रत्येक वाराचं व्रत आपण करायचं आहे. आणि नंतर याचं शेवटी मग 11 किंवा 26 किंवा 21 महिने किंवा 21 वर्ष जरी आपण म्हटले तर अशा पद्धतीने आपण जर उद्यापन करायचा संकल्प सोडून जर आपण केला तर त्याचं उद्यापन देखील आपल्याला त्याच थाटामाठाने करावं लागतं. ब्राह्मदेवतेच्या आशीर्वादाने त्यांचा मान सन्मान वगैरे सगळं काही मंदिरात करून मित्रांनो. ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगेल की उद्यापन कसं करायचं आहे. सहज साधं सोपं आहे मित्रांनो, काहीच अवघड नाही आहे. आणि भगवान शिवा शिवलिंगाची जी पूजा आहे ही अगदी सोपी असते मित्र, त्यात काहीच अडकवून नसतं मित्रांनो. तर मित्रांनो, बुधवार व्रतासंबंधीचं जे काही कथा आहे सत्य धार्मिक कथा मी आपणास ऐकवली आहे. तेव्हा या सत्य कथेचा बुधवार प्रदोष व्रताचा जो काही व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा मित्र, आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शुभकल्याणम. हरिओम शिवा महादेवा.